नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होण्याचं स्वप्न मोदी सरकारने गुंडाळलं आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणजे IFSC मुख्यालय आता गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमध्ये होणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. याबद्दलची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. गांधीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट गिफ्ट सिटी आकारण्यात येत आहे. त्यातच आता IFSC मुख्यालय गांधीनगरला हलवल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र संबंधी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बळवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टीचे स्मरण होते अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. एकूण राज्यातील सर्वच भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचा विचार न करता गुजरातची बाजू भक्कमपणे उचलून धरल्यावर राज्यातून सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच विषयावरून पत्रकार राजू पुरळेकर यांनी देखील महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. राजू पुरळेकर यांनी ट्विट करून म्हटलं की महाराष्ट्रातील सर्वच भाजप नेत्यांनी आपल्या नावाअगोदर नुसतं चौकीदार लिहिलं होतं, ते आता कायम गुजरातचा चौकीदार असं लिहावं पाहिजे. तर त्यांनी आपल्या हातावर गुजरात का चौकीदार असं गोंदून घ्यावं.